नमस्कार विद्यार्थी मित्रों, या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। या आधी 28 दिवसांमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम पर्यंत आपला आता पार्ट 2 पाहायचा आहे, ज्यामध्ये हा ब्रिज कोर्स फॉर 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 टॉपिक सायमल्टेनियस इक्वेशन, सब टॉपिक वर्ल्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन द सायमल्टेनियस इक्वेशन पार्ट 2 आहे। आपण पार्ट 1 हा 28 दिवसांमध्ये पाहिलेला आहे। ओके, डे 29th, क्लास 10 सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 1 टॉपिक साइमल्टेनियस इक्वेशन, सब टॉपिक वर्ल्ड प्रॉब्लम बेस्ड ऑन साइमल्टेनियस इक्वेशन पार्ट 2। पार्ट 1 आपण याच्या आधीच्या दिवशी पाहिलेला आहे। कॉम्पिटन्सी स्टेटमेंट जे 28 ला होते तेच 29th ला आहे। ते पहा कोणते आहेत, टू फॉर्म एन इक्वेशन विथ द हेल्प ऑफ गिवन इक्वेशन, गिवन कंडीशन, टू सॉल्व द साइमल्टेनियस इक्वेशन यूजिंग सुटेबल मेथड, थर्ड टू वेरीफाई द सोल्यूशन ऑफ द साइमल्टेनियस इक्वेशन सैटिस्फाई गिवन कंडीशन और नॉट। हे कॉम्पिटन्स स्टेटमेंट आपण पाहिले आधीच। ओके, इम्पॉर्टंट पॉइंट्स। नाउ लेट्स सी द नेक्स्ट टाइप ऑफ द वर्ड प्रॉब्लम्स। फर्स्ट एग्जाम्पल बेस्ड ऑन द फायनान्स एंड मनी। सेकंड टाइप आहे एग्जाम्पल बेस्ड ऑन ज्योमेट्रिक फिगर। अँड थर्ड एग्जाम्पल बेस्ड ऑन स्पीड डिस्टन्स अँड टाइम। आता हे एक्झाम्पल काळजीपूर्वक पाहिजेत, कारण 10वीला याच्याशी संबंध आहे। 10वीला याच्यावरती सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत। ओके, फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ रेक्टेंगुलर मोबाइल इज 3 सेंटीमीटर मोर दॅन इट्स ब्रेड्थ एंड इट्स पेरिमीटर इज 34 सेंटीमीटर, देन फाइंड द लेंथ एंड ब्रेड्थ ऑफ द रेक्टेंगल। ओके, या ठिकाणी आपल्याला लेंथ एक्स घ्या, ब्रेड्थ वाय घ्यायची आहे, आणि पेरिमीटर म्हणजे सम ऑफ द ऑल साइड्स ऑफ द रेक्टेंगल, म्हणजे 2x + 2y = पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल। हे आपल्याला कन्सेप्ट माहीत असलं पाहिजे। ओके, सोल्युशन स्टेप फर्स्ट, टू अंडरस्टँड वर्ल्ड प्रॉब्लेम, आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। त्यानंतर स्टेप 2, लेट द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ रेक्टेंगुलर मोबाईल बी एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली। ओके, लेंथ आपण एक्स घ्या, वाय ब्रेड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वाय घ्यायची आहे। ओके, स्टेप 3, लेंथ ऑफ द रेक्टेंगुलर मोबाईल इज 3 सेंटीमीटर मोर दॅन द इट्स अ ब्रेड्थ, म्हणजे सेफ फर्स्ट कंडिशन दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी। लेंथ ऑफ द रेक्टेंगुलर मोबाईल इज 3 मोर दॅन द ब्रेड्थ, मीन्स हेन्स x = y + 3 ही त्याची आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार आहे। लेंथ ऑफ द रेक्टेंगुलर मोबाईल इज 3 सेंटीमीटर मोर, मीन्स प्लस, मोर म्हणलं का प्लस, लेस म्हणलं का मायनस घ्यायचं। ओके, देन इट्स अ ब्रेड्थ, ब्रेड्थ किती येतो वाय, वाय पेक्षा कितीने जास्त आहे, 3 ने जास्त आहे। ओके, हे या ठिकाणी आपण पाहिलं। हेन्स पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल इज 34 सेंटीमीटर। द फॉर्म्युला काय, 2 (l + b). ओके, पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल = 2 (l + b). आधी या ठिकाणी आपण काय घेतलं, एल एक्स घेतलाय आणि वाय जो बी जो आहे तो वाय घेतलाय, म्हणून हेन्स 34 = 2 (x + y). ओके, स्टेप 4, नाउ वी विल फाइंड द सोल्यूशन। आपल्या तर हे दोन इक्वेशन मिळाले, यांचं हे सॉल्व करायचे आहेत। ओके, देन x = y + 3 इक्वेशन नंबर 1, देन 34 = 2x + y। आता 2 ने मल्टी डिवाइड करून घ्या, काय येईल पहा, म्हणजे x + y = 17 येईल, x + y = 17 येईल। आता 2 ने इथं डिवाइड केलेला या ठिकाणी डिवाइड केलं, हे कॅन्सल होईल, याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं। देन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन x + y = 17, आपल्या यामध्ये ठेवायचे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे y + 3, देन y + 3 + y = 17, देन 2y + 3 = 17, then 2y = 17 minus
थ्री या बाजूला हे आले काय होईल मायनस थ्री होईल म्हणजे 17 मायनस थ्री 14 देन वाय इक्वल टू 17 डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड ओके देन स्टेप 5 सब्स्टिट्यूट वाय इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1 देन एक्स इक्वल टू वाय प्लस 3 देन एक्स इक्वल टू 7 प्लस 3 एक्स इक्वल टू 10 आपल्याला लेंथ आणि ब्रेथ या ठिकाणी मिळालेले आहे म्हणून स्टेप 6 आता उत्तर लिहायचं एन्स द लेंथ ऑफ मोबाईल इज 10 सेंटीमीटर अँड द ब्रेथ इज 7 सेंटीमीटर ओके या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे एक्झाम्पल एक्सरसाइज आहे या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स फर्स्ट चूज द करेक्ट मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर गिवन स्टेटमेंट इफ 5 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टॅंगल देन इट्स पेरिमीटर बिकम्स 26 फर्स्ट एक्स मायनस वाय इक्वल टू 8 बी एक्स प्लस वाय इक्वल टू 8 सी एक्स प्लस वाय इक्वल टू 23 डी 2x प्लस वाय इक्वल टू 21 आता आपल्या या ठिकाणी काय दिले बाबा इफ द 5 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टॅंगल देन इट्स पेरिमीटर बिकम्स 26 म्हणजे त्याच्या लेंथ आणि ब्रेथ मधून आपण 5 मायनस केलं तर त्याचे पेरिमीटर किती 26 मग आपण कंडिशन पाहिजे लेट लेंथ ऑफ द रेक्टॅंगल बी एक्स अँड ब्रेथ बी वाय देन 5 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम बोथ एक्स मायनस 5 वाय मायनस 5 देन पेरिमीटर ऑफ द रेक्टॅंगल मीन्स 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस 5 लेंथ प्लस ब्रेथ ओके इक्वल टू 26 2 ने ते साईडला डिवाइड करून घ्या काय बा इथं हे 5 आहे ओके हा म्हणजेच एक्स प्लस वाय मायनस 10 इक्वल टू 13 इथं 2 ने आपण डिवाइड केलं तर काय 13 येईल म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल टू 13 प्लस 10 देन एक्स प्लस वाय इक्वल टू 23 एक्स प्लस वाय इक्वल टू 23 म्हणजे ऑप्शन नंबर 3 सी येईल एक्स प्लस वाय इक्वल टू 23 या पद्धतीने आपले इक्वेशन सॉल्व करायचे आहेत ओके देन नेक्स्ट एक्झाम क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फर्स्ट कॉस्ट ऑफ 5 बुक्स अँड 7 पेन्स इज रुपीज 79 and cost of 7 books and 5 pens is rupees 77 then find the cost of 2 books and 3 pens 2 books and 3 pens okay solution the ya tikani aplya kay karayche 5 books ahet the 7 books yanche je ahe cost is 79 hi ek condition hai second condition cost of 7 books and 5 pens is 77 mai ta cost of 1 book is x and cost of 1 pen be y let the cost of a pen a book be rupees x and that of a pen be y rupees y okay ata ek eka pen che x ahe tar 5 pen che 5x il barobar book che 5x il eka pen che kimat y ahe tar 7 che kay 7y ya doganche ek ya 5 pen पुस्तकांची किंमत आहे 7 पेनांची किंमत आहे या दोघांची एकूण बेरीज किती 79 या पद्धतीने आपल्या पहिल्या कंडिशन नुसार इक्वेशन तयार होईल ओके बघा देन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन 5x प्लस 7y इक्वल टू 79 इक्वेशन नंबर 1 आता सेकंड कंडिशन काय पहा 7 बुक्स अँड 5 पेन्स म्हणजेच काय येणार आहे फ्रॉम द सेकंड कंडिशन 7x प्लस 5y इक्वल टू 77 इक्वेशन नंबर टू आता ऑब्झर्व दिस टू इक्वेशन कोएफिशियंट ऑफ एक्स इज द कोएफिशियंट ऑफ वाय इन इक्वेशन 2 अँड कोएफिशियंट ऑफ वाय इन इक्वेशन 1 इज द कोएफिशियंट ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर 2 दॅट मीन्स दिस क्रॉस सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे याचं काय करावं लागेल एकदा ऍडिशन एकदा आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल ओके देअरफॉर ऍडिंग द इक्वेशन 1 अँड 2 ओके 5x प्लस 7y इक्वल टू 79 7x plus 5y equal to 77 adding these two equations 5 plus 7 12x
plus 12y equal to 156. Then 12 is common. In x plus y equal to 156. Then x plus y equal to 156 divided by 12. 12 as a 1, 12 and remaining 3, 36, 12 into 3, 36. Therefore, x plus y equal to 13, equation number 3. The next, subtract equation 1 from equation 2. 1 jay hai to 2 madun minus karai, yathun hi minus karai sa hai. Okay, 7x plus 5y equal to 77, equation 1. Then 5x plus 7y equal to 79. Subtract this equation. H is sign change with the lakshat hai. Manje the plus hai, the minus will, the plus hai, minus will, minus will. Yeah, okay. Minus, minus 5x, minus 7x, minus 79. 7 minus 5x, 2x, minus 2y equal to minus 2. Then 2 is common. Therefore, x minus y equal to minus 1. Dividing by minus 1. Yana 2 ni divide ke laga apala minus 1. Equation number 4. Okay. Adding equation 3 and 4. Okay. X plus y equal to 13. X minus y equal to minus 1. Adding this two equation. X plus x 2x. A cancel with 0. Will means 2x plus 0 equal to 12. Then x 2x equal to 12. X equal to 6. 2 ni divide karajita. Okay, then substitute x equal to 6 in equation number second. Equation number three. Okay, x plus y equal to 13. Equation third is aithe ita equation three medhi put kara value. X plus y equal to 13. Then 6 plus y equal to 13. Y equal to 13 minus 6, y equal to 7. आता आपला एका पुस्तक आणि एका पेनची किंमत मिळाली. ओके, आपला काय सांगितले, 2 books and 3 pens. Therefore, the cost of 2 books and 3 pens equal to 2x plus 3y, means 2 into 6, x is value किती 6 plus 3y, means 12 plus 21 equal to 33, means the cost of the 2 books and 3 pens is 33 rupees. Ya pitne apla solve karta ye asha prakar cha example. Okay, then equation example number second. Difference between opposite angles of a cyclic quadrilateral is 12. Then the find the measure of those angles. To ya tikani paiza apla kay pa. A, B, C, D is a cyclic quadrilateral. In cyclic quadrilateral, what is meant by cyclic quadrilateral? All the vertex of the quadrilateral lie on this circle. Then this quadrilateral is called as cyclic quadrilateral. Means the sir vertex put as circle varati aslipa. Tell upon common to cyclic quadrilateral. And the jamati kai properties are hit. Jatla ek angle x get the opposite angle y gets high. Okay. Solution. In figure, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. Means ABCD is a cyclic quadrilateral. Inside, let us measure of an angle of a cyclic quadrilateral BX and measure of its opposite angle BY. Ata hazar apan X ghetla, tar teja opposite angle Y. Ita X is greater than Y ghetcha. Ata apala properties mahite baga cyclic quadrilateral ja. Sum of measure of opposite angles of the cyclic quadrilateral is 180. Sum of measure of opposite angles of a cyclic quadrilateral is 180. Means first condition, kyle x plus y equal to 180. Equation number 1. Okay. Then difference between the opposite angles of the cyclic quadrilateral is 12. Means yeah, dogan wala difference x minus y equal to yeah, condition no sir equation tar kyle x minus y equal to 12. Equation number second, x equal to 12 plus y plus 12, equation number 2. Substitute x equal to y plus 12 in equation number 1. 1 madhi put karayche. Then 1 is x plus y equal to 180. Then put the value of x, y plus 12, y plus 12 plus y equal to 180. Therefore, 2y plus equal to 180 minus 12.
हा 12 आहे तर या बाजूला ट्रान्सफर केला आणि या दोघांचे ऍडिशन केले. ओके, देन 2y इक्वल टू 168, y इक्वल टू 168 डिवाइड बाय 2, y इक्वल टू 84. आता हीच व्हॅल्यू कुठं इक्वेशन मध्ये 2 मध्ये पुट करा, पुट y इक्वल टू 84 इन इक्वेशन नंबर 2. देन इक्वेशन 2 इज x इक्वल टू y प्लस 12, म्हणजेच y प्लस 12 आहे तर 84 प्लस 12 x इक्वल टू 96. देअरफोर द मेजर ऑफ द अँगल्स आर 96 अँड 84 डिग्री. ओके, या पद्धतीने हे सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे एक्झाम्पल सोडवता येईल. क्वेश्चन नंबर 3. इन द फिगर गिवन बिलो, लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ अ रेक्टॅंगल इज गिवन बाय युझिंग द व्हेरिएबल्स. विथ द हेल्प ऑफ दॅट इन्फॉर्मेशन फाइंड द ऍक्च्युअल लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टॅंगल. आपल्याला डायग्राम दिले आहेत पहा, या ठिकाणी व्हेरिएबल मध्ये दिलेले आहे. हे जे आहे ती लेंथ आहे, म्हणजे हे अपोजिट साइड काय असतील, याच्या कॉन्ग्रंट असतील. ही ब्रेड्थ आहे, ह्या दोन अपोजिट साइड काय असतील, कॉन्ग्रंट असतील. ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरायची आहे. सोल्युशन इन रेक्टॅंगल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. अपोजिट साइड्स ह्या काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणून लेंथ ऑफ द रेक्टॅंगल आर 4x प्लस वाय अँड 2x प्लस 3y प्लस 4. आता ह्या इथे जी काय ही लेंथ आहे, आणि लेंथ कशी असणार आहे, सेम असणार आहे रेक्टॅंगल. म्हणून देअरफोर 4x प्लस 2y इक्वल टू 2x प्लस 3y प्लस 4. ओके, ह्या लेंथ जे असणार आहे ते सेम असणार आहे, म्हणून आपण इक्वेट केले. आता हे सॉल्व करायचं, रिअरेंज करून, म्हणजे 4x मायनस 2x प्लस 2y मायनस 3y इक्वल टू 4 हे या बाजूला ट्रान्सफर केले राईट साईडला. म्हणून 2x मायनस y इक्वल टू 4. ओके, देन y इक्वल टू 2x मायनस 4. हे y या बाजूला आणायचं आणि 4 त्या बाजूला, नंतर काय y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2x मायनस 4 इक्वेशन नंबर सेकंड. देन ब्रेड्थ ऑफ द रेक्टॅंगल्स आर 2x प्लस y प्लस 2 अँड 3x मायनस 2 मायनस y प्लस 3. ब्रेड्थ ऑल्सो इक्वल, अपोजिट साइड्स आर इक्वल. त्याची लांबी रुंदी जी असणार आहे ती सारखी असणार आहे, म्हणून देअरफोर 3x मायनस y प्लस 3 इक्वल टू 2x प्लस y प्लस 2. या ठिकाणी परत 2x ट्रान्सफर करा, y त्या बाजूला ट्रान्सफर करा, 3 या बाजूला ट्रान्सफर करा, म्हणजे 3x मायनस 2x मायनस y मायनस y इक्वल टू 2 मायनस 3. देन x मायनस 2y इक्वल टू मायनस 1. इथं 3 मायनस 2y 2x मायन x आणि मायनस y मायनस मायनस असेल तर ॲडिशन होईल, मायनस 2y इक्वल टू मायनस 1. देअरफोर x इक्वल टू 2y मायनस 1, इक्वेशन नंबर 2. ओके, सबस्टिट्यूशन मेथडने सोडायचं आपल्याला. पुट 2x मायनस 1, x इक्वल टू 2y मायनस 1 इन इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा, y इक्वल टू 2x मायनस, देन y इक्वल टू x व्हॅल्यू या ठिकाणी y केली तर काय, 2y मायनस 1 मायनस 4, 2 इंटू 2 4y मायनस 2y मायनस 4. देअरफोर y मायनस 4, हा जो y आहे तो या बाजूला ट्रान्सफर करा, y मायनस 4y इक्वल टू 6. देअरफोर मायनस 3y इक्वल टू मायनस 6, म्हणजे 4 मायनस 4y मायनस y म्हणजे मायनस 3y. देअरफोर मायनस मायनस प्लस होतील, देअरफोर y इक्वल टू 2 डिवायडिंग बाय मायनस 3. आता आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं आपल्याला. ओके, इक्वेशन 2 काय बघा, x इक्वल टू 2y मायनस 1, देन पुट द व्हॅल्यू ऑफ y, x इक्वल टू 2 इंटू 2 मायनस 1, देन x इक्वल टू 4 मायनस 1, 2 इंटू 2 4, देन x इक्वल टू 3. आता आपल्याला याचे व्हॅल्यू मिळायचे आहेत, लेंथ ऑफ द रेक्टॅंगल 4x प्लस 2y. व्हॅल्यू ठेवा x आणि y च्या, 4 इंटू 3 प्लस 2 इंटू 2, देन 12 प्लस 4 16 युनिट. लेंथ ऑफ द रेक्टॅंगल इज 16 युनिट अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टॅंगल, ही कुठली घ्या तुम्ही, ही बाजू घ्या किंवा ही बाजू घेतली तरी चालेल. ओके, ही घेतली तर तीच येईल, ही बाजू घेतली तरी तीच येणार आहे. 2x प्लस y इक्वल टू 2, म्हणजे 2 इंटू 3 प्लस 2 प्लस 2 6 प्लस 4 देन 10 युनिट. देन ब्रेड्थ ऑफ द रेक्टॅंगल इज 10 युनिट. ओके, म्हणून लेंथ ऑफ द रेक्टॅंगल इज
16 unit and breadth of the rectangle is 10 unit. अशा पद्धतीने आपला हा जो 29व्या दिवसाचा असणारा ब्रेस स्कोरचा अभ्यासक्रम संपलाय. हे महत्त्वाचं आहे 10वीच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित वहीमध्ये लिहा. ओके, धन्यवाद.